सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाए मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। स्वच्छ भारत सर्वेक्षण 2021 का प्रारंभ हो चुका है। साल 2020 के स्वच्छता सर्वेक्षण में नवी मुंबई महानगर पालिका को देश में तीसरा एवं महाराष्ट्र में पहला क्रमांक प्राप्त हुआ था, मगर अब साल 2021 में नवी मुंबई महानगर पालिका को स्वच्छ सर्वेक्षण में प्रथम क्रमांक हासिल हो इसका ध्यास मन में लेकर ग्रीन होप संस्था के माध्यम से 1 दिसंबर से 15 दिसंबर तक स्वच्छता एवं वृक्षारोपण कार्यक्रम का आयोजन नवी मुंबई शहर के हर नोड में किया गया है, जिसका शुभारंभ आज विधायक गणेश नाई की उपस्थिति में कोपरखैरने रेलवे स्टेशन के परिसर में किया गया। बता दें कि स्वच्छता एवं वृक्षारोपण अभियान में ग्रीन होप के साथ नवी मुंबई महानगर पालिका, सिडको, रेलवे प्रशासन, संत निरंकारी संस्था, राफा नाइक महाविद्यालय के छात्र भी जुड़े हैं। इस शुभारंभ अवसर पर विधायक गणेश नाइक के साथ पूर्व सांसद संजीव नाइक, पूर्व विधायक संदीप नाइक, सेंट्रल रेलवे के ADRM आशुतोष गुप्ता, वरिष्ठ DCM रेलवे गौरव झा, हार्बर DN मोहित सिंह के साथ ही कोपरखैरने के पूर्व नगर सेवकों की टीम, महिला नगर सेविका एवं कार्यकर्ता बड़ी मात्रा में मौजूद थे। इस दौरान विधायक गणेश नाइक के साथ अन्य मान्यवरों के हाथों वृक्षारोपण किया गया, साथ ही झाड़ू लगाकर रेलवे स्टेशन परिसर की स्वच्छता भी की गई।
कार्यक्रम के बाद पत्रकारों से बात करते हुए विधायक गणेश नाइक ने कहा कि पिछले साल नवी मुंबई महानगर पालिका को स्वच्छता सर्वेक्षण में तीसरा क्रमांक प्राप्त हुआ, मगर उससे वे समाधानी नहीं हैं और इसीलिए नवी मुंबई को प्रथम स्थान मिले, इसलिए इस मुहिम का आगाज उनके माध्यम से किया गया है। गेली सातत्याने कितीतरी वर्ष नवी मुंबई महानगरपालिकेला राज्यातला पहिला स्वच्छतेचा पारितोषिक मिळतोय केंद्र सरकार पुरस्कृत। गेल्या वर्षी आपण 7व्या नंबरला होतो, या वर्षी आपण 3 नंबरला आलोय। म्हणजे 3 नंबरवर आपण शांतता पाळावी आणि समाधान मानावं ह्या मताचा मी नाही, कारण ही निकोप स्पर्धा करण्यासाठी फार मोठा स्कोप आहे। आज या ठिकाणी जी आज वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहीम राबवली गेली गे, ती संदीप नायकांच्या नेतृत्वाखाली असलेली ग्रीन होप, मध्य रेल्वे, महानगरपालिका, सिडको, राफा नाईक विद्यालय आणि NGOs अधिक सर्व घटक आणि इथले आपले सर्व स्थानिक नगरसेवक, माजी आजी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही मोहीम राबवली गेली। आगे उन्होंने ये भी कहा कि रेलवे स्थानक परिसर में रात के समय असामाजिक तत्वों का अड्डा बन जाते हैं एवं गंदगी फैलाते हैं, इसलिए रेलवे स्थानक परिसर में स्वच्छता बनी रहे तथा प्रवासियों को सुरक्षितता महसूस हो, इसलिए सिडको के व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी को पत्र लिखने की बात भी उन्होंने कही। सिडको के जे व्यवस्थापकीय संचालक श्री संजय मुखर्जी साहब पत्र लिखना है, नुसते एकदा झाडू काढलं नाही तर सातत्याने स्वच्छता राहिली पाहिजे, त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनच्या दोन्ही बाजूला सुरक्षा राहिली पाहिजे, कुठल्याही प्रकारचे बॅड एलिमेंट्सचे लोक त्या ठिकाणी वावरता कामा नयेत आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना राऊंड द क्लॉक त्या ठिकाणी सुरक्षितता वाटली पाहिजे, स्वच्छता वाटली पाहिजे। आगे उन्होंने ये भी कहा कि केवल कोपरखेरने रेलवे स्थानक ही नहीं बल्कि ऐरोली से बेलापुर तक नवी मुंबई के सभी रेलवे स्थानक स्वच्छ रहे एवं प्रवासियों को एक अच्छा माहौल मिले तथा स्वच्छ सर्वेक्षण में नवी मुंबई मनपा को पहला स्थान मिले, यही उनकी इच्छा है। नुस्ते के कोपरखेर रेलवे स्टेशन नहीं, ऐरोली, रबाला, घनसोली, कोपरखेरने, तुर्बेस्टोर, सानपाड़ा, वाशी, जुईनगर, पुढे सीऊड आणि नवी मुंबई महापालिकेचं सीबीडीचा मोठा रेल्वे स्टेशन आहे। एक स्वच्छ राहावं आणि लोकांना एक वातावरण चांगलं मिळावं आणि पुढच्या वेळेला स्वच्छ भारत अभियानामध्ये नवी मुंबई देशामध्ये एक नंबर यावी अशी मनातली आपली इच्छा आहे आणि हे आपल्या सर्वांच्या सहकार्याशिवाय शक्य नाही। तो वही ग्रीन होप संस्था के अध्यक्ष तथा पूर्व विधायक संदीप नाईक ने पत्रकारों से बात करते हुए कहा कि केवल एक दिन स्वच्छता नहीं बल्कि स्वच्छता कायम रखने के लिए तथा समाज के हर घटक को जागरूक करने के उद्देश्य से ये मुहिम शुरू की गई है एवं आने वाले समय में नवी मुंबई का स्थान स्वच्छ भारत सर्वेक्षण में पहले क्रमांक पर हो, इसीलिए उनका प्रयास जारी है। एक दिवसाची स्वच्छता नहीं तो सातत्याने ही स्वच्छता तशाच प्रकारे टिकून ठेवण्याकरता प्रत्येक घटकाला जागरूक करना आणि आपलं शहर अस्वच्छ होऊ नये याकरता प्रत्येकानं घेण्यातल्या येणाऱ्या खबरदाऱ्या हे प्रत्येकजण घेतील आणि ही मोहीम पुढे अशी चालू ठेवून आपण आपलं शहर खऱ्या अर्थानं जे देशामध्ये 7व्या नंबरचं होतं आता 3रा नंबरचं आलं आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये ते पहिल्या नंबरचं खऱ्या अर्थानं येताना ही अंतर्गत आणि खऱ्या अर्थानं स्वच्छता टिकावी आणि टिकून राहावी याकरताचा हा प्रयत्न आहे। आज सहभागी झालेले सर्वच, मग त्यामध्ये रेल्वे प्रशासन असेल, नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी असतील, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे पदाधिकारी असतील, त्यांचे सर्व सेवक असतील, ग्रीन होपचे सर्व पदाधिकारी आणि त्यांच्या माध्यमातून काम करणारे NGOs, शाळेतील विद्यार्थी, NSSचे विद्यार्थी, या सर्वांचंच मी मनापासून आभार व्यक्त करतो। परंतु अजून येणाऱ्या दिवसांमध्ये आपलं शहर खऱ्या अर्थानं स्वच्छ ठेवण्याकरता एक ती लोकांमध्ये एक हॅबिट निर्माण करण्याकरता आपण सर्वजण एकत्र येऊ असं मी मनापासून आवाहन करतो। ग्रीन होपच्या माध्यमातून वृक्ष लागवड आणि स्वच्छता मोहीम आम्ही वारंवार राबवत असतो, परंतु ह्या करोनाच्या कालावधीमध्ये आलेली थोडीशी त्या ठिकाणी आलेली प्रशासनाला आलेली मरगळ आणि स्वच्छतेच्या बाबत गंभीर नसलेलं संपूर्णच घटक त्यांमध्ये हा अवेअरनेस निर्माण करणं आणि आता पूर्ण सर्व परिस्थिती सुस्थितीत येते त्यावेळेस प्रत्येकानं जर करोनाला अजून दूर ठेवायचं असेल
तर स्वच्छतेशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि त्याकरता सर्व घटकांनी एकत्र आला पाहिजे। आगे उन्होंने ये भी कहा कि ये मुहिम केवल रेलवे स्थानक ही नहीं बल्कि पहाड़ क्षेत्र, MIDC क्षेत्र, सड़क के किनारे तथा खाड़ी क्षेत्र में भी चलाई जाएगी। सिम्बॉलिक याची सुरुवात केल्यानंतर आज 1 डिसेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत ही मोहीम सर्व रेल्वे स्टेशनवर चालणार आहे। फक्त ही मोहीम रेल्वे स्टेशन पुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण नवी मुंबईतील डोंगर, MIDC परिसर, रस्ते, रेल्वे ट्रॅक, शहर आणि खाडी किनारा या सर्वच ठिकाणी ही मोहीम राबवण्याचा मानस आणि इच्छा आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी व्यक्त केलेली आहे आणि मला विश्वास आहे की सर्व घटकांनी एकत्र येऊन NGOs आणि प्रसारमाध्यमं या सर्वांनी जर ही मोहीम हातात घेतली तर नक्कीच आपण खऱ्या अर्थानं आपल्या शहराला स्वच्छ करू शकू। ब्युरो रिपोर्ट, NMTV न्यूज़।